मुंबई मध्ये दसरा मेळावा दोन्ही गटांकडून आयोजित करण्यात आलेला आहे, ठाकरे गट आणि शिंदे गट। कोणाचा मेळावा सरस ठरतो, कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होते, कोणाचा मेळावा भव्य दिव्य होतो, अशी चढाओढ, अशी अहमहमिका या दोन्ही गटांमध्ये सध्या पाहायला मिळते। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते हातामध्ये भगवे ध्वज घेऊन बीकेसीच्या दिशेने जाताना दिसतात। प्रज्ञा, काही वेळापूर्वीच या ठिकाणी नांदेडवरून लोकनाथ एकनाथ ही जी विशेष ट्रेन होती, नांदेडमधील शिंदे गटाचे समर्थक आहेत, जे खासदार हेमंत पाटील आहेत, आमदार बालाजी कल्याणकर आहेत, यांच्या नेतृत्वाखाली साधारणतः 2 ते 2500 शिंदे गटाचे समर्थक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी जेवण केल्यानंतर आता तब्बल 2.5 ते 3 किलोमीटरचा प्रवास आता हे सगळे शिवसैनिक लोकमान्य टिळक टर्मिनस ते बीकेसीचं मैदान इथपर्यंत करणार आहेत। सध्या ते SCLR पूल जे आहे त्या पुलावर पोहोचलेले आहेत, या पुलावरून चालत पुढे बीकेसी पूल आणि त्यानंतर मग बीकेसीचे ग्राउंड अशा प्रकारे ते जाणार आहेत। त्याचं नेतृत्व स्वतः खासदार हेमंत पाटील करत आहेत, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत भगवे झेंडे घेऊन शिवसेनेचे बॅनर जे आहेत ते गळ्यामध्ये घालून हे शिवसैनिक आता बीकेसीच्या दिशेने रवाना होत आहेत। शिस्तबद्ध पद्धतीने त्यांना वाहनांना कुठला अडथळा होणार नाही याची दखल स्वतः खासदार घेताना या ठिकाणी आपण पाहतोय। कोणत्याही प्रकारे SCLR पूल जे आहे त्याची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून देखील या ठिकाणी काळजी घेताना आपण पाहतोय। खासदार स्वतः त्यांना मार्गदर्शन करत आहेत। काही वेळात म्हणजे साधारणतः 1.5 ते 1 तासाच्या दरम्यान हे सगळे शिवसैनिक आता बीकेसी मध्ये दाखल होतील। प्रज्ञा, प्रशांत, आणखी एक महत्वाचा मुद्दा की शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्याची छोट्यातली छोटी संधी सुद्धा इथे सोडली जात नाहीये, या दृश्यांमधूनही तेच म्हणायचं बरोबर आहे प्रज्ञा। कारण जर आपण बघितलं तर साधारणतः हे 2500 शिवसैनिक आहेत आणि इथून 2.5 किलोमीटरचा हा प्रवास करत असताना ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुठेतरी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न जे आहे ते शिंदे गटाकडून होताना दिसतो आहे। अशाच प्रकारे जर आपण ठिकठिकाणची स्थिती बघितली तर चालत जे आहे मुख्यतः वाहनं त्या ठिकाणी ठेवून पुढे चालत बीकेसी ग्राउंड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो आहे आणि इथून देखील हाच प्रयत्न आता होताना दिसतो आहे। स्वतः खासदार आणि आमदार देखील शिवसेना उद्धव बरोबर आहे, म्हणजे 2500 संख्येनं हे सगळे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत आणि पुढचा 2.5 ते 3 किलोमीटरचा प्रवास ते पायी करणार आहेत। हाही एक शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।